नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळपासून बैलगाडी चालक मालकांचे फोन येत आहेत की फुरसुंगी मैदानाच्या संदर्भात अपडेट द्या. मित्रांनो, आज दिनांक 7 जून रोजी फुरसुंगी या ठिकाणी जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा उत्सवानिमित्त फुरसुंगी या ठिकाणी एक आदत, एक बैल, एक दुसा, एक बैल असं मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी कुठलीही नैसर्गिक आपत्ती आलेली नसून या ठिकाणी पाऊस झालेला नाही असं आयोजकांनी आपल्याला सांगितलेले. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटमध्ये या व्हिडिओमध्ये आयोजकांची बाईट पाहणार आहात. तर या मैदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. इथे कुठल्याही पद्धतीचा मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला नसल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. चला तर मित्रांनो बघूया आयोजक काय म्हणाले. नमस्ते, मी संदीप भारपुळे बोलतोय. आज फुरसुंगी मैदानामध्ये नैसर्गिक कुठलीही आपत्ती आलेली नसून मैदान हे चांगल्या प्रकारे पार पडेल. तरी बैलगाडा प्रेमींना माझ्याकडून विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने की मोठ्या संख्येने उपस्थित राहा. धन्यवाद. बैलावाल्यांबरोबर तुम्ही बोलू शकता. बैलाने आता बैल चालू आहे, बैल आणलेला आहे. काय नाही, फाटी काही बोलली नाही जास्त, काय नाही, नॉर्मल आहे. खाली आता कॉटन ते पायाला पेंट लागत नाही, काय नाही, ना आपल्या ना बैलांच्या, काय नाही. पाहू शकता तुम्ही मैदान होण्यासारखं. आता उंदी पडलेलं आहे, आता इथून पुढे तर काही प्रॉब्लेम येणार नाही. सकाळी थोडीशी बुरखाट होऊन गेलेलं आहे, पण ते तुम्ही बघू शकता. खाली हे सुद्धा नाही, खाली किटाड सुद्धा पायाला जुळत नाही. एकदम व्यवस्थित मैदान होईल ह्याची आम्ही दक्षता घेईन. जरी पाऊस 19-20 झाला तरी मैदान 100% होणार म्हणजे होणार. पण आता तर पाऊस नाही आहे आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही बिनधास्त गाड्या घेऊन तुम्ही सगळ्यांनी बैलगाडा मालकांनी सहभागी व्हा.